हरिओम नमस्कार. मी सुनील शिंदे, योग शिक्षक, आहार मार्गदर्शक, संमोहनतज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मेडालिस्ट, न्यूरोथेरिपिस्ट आणि पास्ट लाईफ थेरपिस्ट. गेल्या शनिवारी जे सेशन झालं त्या सेशनमध्ये बहुसंख्य योगसाधकांनी भाग घेऊन उपस्थिती आपली दाखवली, त्याबद्दल मी सर्व योगसाधकांचे प्रथम आभार मानतो. तसेच या सेशनमध्ये खूप लोकांना त्याचा फायदा झाला. आपल्या जीवनाविषयी, मागील जीवनामध्ये आपण कोणत्या प्रकारचे कर्म केले आहे आणि त्याचा या जीवनामध्ये काय संबंध आहे, जीवनाचा अंतिम सप्त थोडक्यात ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार, ज्याच्या त्याच्या विश्वासानुसार हे त्यांना समजलेलं आहे. तरी या सेशनमध्ये आपण एक योग साधक आहे त्यांचं समक्ष अनुभव आपण पाहणार आहोत, त्याची मुलाखत आपण घेतलेली आहे, ते आता आपण पुढे पाहणार आहोत. हरिओम नमस्कार. शांत चित्ताने पडून राहायचं आहे. सोल तुमच्या शरीरामध्ये पूर्वत आलेले आहात. संपूर्ण घटना तुमच्या पिक्चर सारखी तुमच्या मेंदूमध्ये फिट झालेली आहे. संपूर्ण घटना पाहिजे. सगळी स्मृतीमध्ये तुमच्या आहे. शरीर रिलॅक्स झालंय. या समोर अवस्थेमध्ये तुम्ही माघारी याल तेव्हा तुम्ही अतिशय उत्साहित आणि तरतरीत व्हाल, अतिशय आनंदित होईल. तुमचं संपूर्ण शरीर तुम्हाला उत्साहित आणि तरतरीत अवस्थेत आलेलं आहे. संपूर्ण शरीर उत्साहित आणि तरतरीत अवस्थेत आलेले आहेत. पूर्ण जन्माची यात्रा आपण करून माघारी आलेलो आहोत. पास्ट लाईफ रिग्रेशन, पूर्ण जन्माची सुंदर अशी यात्रा करून आपण माघारी आलेलो आहोत. सुंदर असा अनुभव आपण घेतलेला आहात, एक स्वप्नवत अनुभव घेतलेला आहात आणि हे स्वप्न घेऊन हळूहळू हळूहळू आपण जागृत अवस्थेकडे येत आहोत. हरिओम नमस्कार. नमस्कार. आपण शनिवारी गेल्या पास्ट लाईफ रिग्रेशन घेतलं, म्हणजे पूर्वजन्माची यात्रा घेतली. तर या यात्रेमध्ये संपूर्ण प्रवास अतिशय सुंदर रीतीने, जो काही जे फिलिंग आहे ते संपूर्ण फिलिंग या मॅडमला जाणवलेलं आहे. तर त्याचा आज आपण एक छोटेसे, म्हणजे कोणत्या पद्धतीने आपण कसं गेलो, काय झालं, काय काय पाहिलं, त्याच्या आत्ताशी जीवनाशी रिलेटेड आहे का, मग खरं का खोटं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी म्हणाले हे काल्पनिक असेल, पण ह्याचे जे पुरावे होतात आपल्याला त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की अरे खरंच की हे असं असं होतं म्हणून. तर त्याचं आपण प्रत्यक्ष वर्णन पाहूया. आता सुरुवातीला आपण काय केलं की स्टार्ट केला, आपलं जे थिंक होती त्याप्रमाणे आपण गेलो. आता डायरेक्ट आपण कुठे जाणार आहोत की त्या टनेलमधनं बाहेर पडल्यानंतर, म्हणजे हा प्रवास तिथं सुंदर झालेला आहे. जे काही मी जे सांगत होतो ते सगळं जसंच्या तसं फिलिंगमध्ये तिच्या आलं होतं. तर आता आपण टनेलमधनं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आपल्याला या आधीचा पहिला जन्म आपण पाहणार आहोत. तर या आधीच्या पहिल्या जन्मामध्ये जेव्हा तुम्हाला पाय पाहायला सांगितले तुला, तेव्हा पहिल्यांदा पाय तुझे कसे दिसले तुला, म्हणजे गोरे होते, काळे होते, कसे दिसले? गोरे होते. गोरे होते. बर, तिथून वर जे आपण पाहिले की अंगावर कुठला ड्रेस होता? एक लिंबू कलरची फ्रॉक होती आणि दोन अशा वेण्या घातल्या होत्या. बर. वय सर्वसाधारण 10वी. 10वीत असावी मी. बर, सर्वसाधारण 10वीत असावी. बर, त्यानंतर लिंबू कलरचा ड्रेस म्हणजे फ्रॉक आणि हे होतं. साधारण तुझा चेहरा वगैरे असा कसा होता, म्हणजे गोरा वगैरे असा, म्हणजे कसा टाइप होता? गोरा असं नाही, पण एक छान, नाही का, 10वीतलं कसं छान क्यूट वाला. तिथून तो जो परिसर होता तो कसला होता, म्हणजे माळरान कसं होतं, म्हणजे ते माळरान होतं का हिरवगार का नद्या नंग डोले किंवा म्हणजे कसा परिसर होता तो, तुझी तो उभी होती तिथं? सगळं माती दिसत होती. म्हणजे मी चप्पल घातली नव्हती आणि सगळं एकदम माती, म्हणजे नाही का आपण प्लेन जागा. प्लेन जागा. बरं, इथून आपण तुझ्या घरामध्ये तुला जायला सांगितलं. आता घरामध्ये गेल्यानंतर तिथे आपण पहिला प्रश्न विचारला की तुला किती खोल्या होत्या, सर्वसाधारण खोल्या काही जाणवल्या का, किती होत्या? मी बघितलं तर मी आमच्या घराच्या इथं गेले तर खूप खूप मोठं, तिथं वेगळंच घर होतं. बर. आणि खूप साऱ्या खोल्या होत्या आणि तिथं म्हणजे मी गेले आणि तुम्ही म्हटलं की खोल्या मोजा. म्हटलं एवढ्या मोठ्या घराच्या खोल्या कशा मोजायच्या. आणि मग म्हटलं खूप आहेत, खूप खोल्या आहेत. आणि मग मी आत गेले आणि मग आत बघते तर माझेच मम्मी पप्पा, म्हणजे माझेच मम्मी पप्पा. आत्ताचे जे मम्मी पप्पा आहेत तेच मम्मी पप्पा. तो सोल तुम्हाला जाणवली की अरे हेच की आत्ताचे. तिथून पुढे मग त्यांची
अजून घरात पुरुष किती, महिला किती आणि मुलं किती साधारण पाहता आलं? हो, किती होते? माझे मम्मी पप्पा, माझा भाऊ आहे तो माझ्यापेक्षा बारका आहे, तर तो मोठा होता आणि माझी ताई आणि जिजू, म्हणजे ते दोघ होते आणि त्यांची मुलगी ती पण दिसली, ती होती, ती माझ्यापेक्षा पण, ती पण माझ्यापेक्षा उंच, म्हणजे काय मोठी होती, म्हणजे तुझ्या त्या त्या ज्या दहावीच्या पेक्षा ते उंच मोठे होते, मोठे होते. बर, सर्वसाधारण त्यावेळी घरातलं आपण पाहिलं, परिवार पाहिला, आईचं काय, आई आई मम्मी पप्पा तेच होते. तिथून आपण घराच्या बाहेर आलो, बाहेर आल्यानंतर परिसर कसा होता? परिसर असा नाही, पण तुम्ही जेव्हा सांगितलं की गावाचं नाव काय, हा, तर मला दुबई तिथं दिसत होत. दुबई, हा, म्हणजे मी बाहेर आली आणि गावाचा बोर्ड होता, तर मग ते तर दुबई असं कुठं आले मी असं वाटायला लागलं. आणि मग बाजारपेठेमध्ये, बाजारपेठेमध्ये लोक वावरत होते, कशा प्रकारचे ड्रेस होते त्यांच्या अंगावरचे सर्वसाधारण? म्हणजे वावरताना दिसली मला, पण म्हणजे कसे होते ड्रेस? खरेदी विक्री चालली होती, ती कशी चालली होती, कुठल्या प्रकारचं खरेदी? म्हणजे आपल्या इथं कसं भाजी विकतो आपण काय काय, तर त्या दुबईमध्ये आहे ना, मग तिथं काजू बदाम असे ते ढिगारे लागले होते. आला का रेफरन्स? आणि मग मला आहे ना तिथलं, म्हणजे ऐकलेलं मी की कुनाफा नावाचं एक स्वीट आहे ना, तर मला ते दिसते ते विकतायत, म्हटलं मला हे खायचंय बर का. आणि मग मी पुढे गेले तर बदाम होते, मग बदाम घेतले मी म्हणजे माझ्यासाठी. मी मागून तुम्हाला कुणीतरी हाक मारतोय, तर काय आवाज आला तुमच्या, तुमचं नाव काय? मला दीक्षा चालता. दीक्षा, तेच नाव, तेच जन्मातलं आत्ताचं नाव तेच हाय. म्हणजे तुमच्या कानामध्ये मी सांगितलं की मागून कोणतरी मला हाक मारतय, हाक मारतय, तर ते आवाज तुमच्या कानामध्ये दीक्षाच हा नाव आला का? सेम टू सेम नाव आत्ताचं आहे. बर, इथपर्यंत आलो. इथून आता तुमचं वय म्हणजे साधारण दहावीत असेल, म्हणजे काही, तर तिथून तुम्ही तुमचा मृत्यू पाहिला का, कि मृत्यू पाहायला सांगितला, तर मग तुम्ही किती वर्षाचा होऊन वारला, म्हणजे वयस्करून वारला का तरुणपणी, म्हणजे कसं आहे ते जाणवलं? म्हणजे नॉर्मल, म्हणजे 40 वगैरे असं, म्हणजे इतकं पण मला दिसत नव्हतं काय किती वय मला नाही. तुम्ही तुम्हाला पाहताना जळताना पाहिलं, तुम्ही स्वतःला पाहिलं आणि एक सोल बाहेर पडतो मी सांगितलं, कुठल्या कलर? व्हाईट कलर. व्हाईट कलर. बरं, अजून एक असं सांगितलं की तिथे दहा मुकून कोणतरी रडतंय, पहा बरं त्यांचा चेहरा. तो चेहरा कोणाचा होता? मम्मी होती, खूप रडत होती. हा, तो चेहरा आत्ताच्या मम्मीशी जुळता होता, म्हणजे मला आवाज, आपला आवाज आहे ना तो. तो बर, इथून आपण पुढे गेल्या, सोल तुमचा कार्मिक कनेक्शन मध्ये दिला, म्हणजे एखादी आत्ताच्या जीवनामध्ये तुला जी काही सतावती घटना, ती घटना मागच्या जन्मीमध्ये कुठं काही त्याचं लिंक आहे का असं पाहण्यात आलं, तर एखादी ती सांगू शकतेस तू? सांग. म्हणजे आत्ता आत्ताच्या ज्याने ना माझे एका ह्यांच्यासोबत म्हणजे बोलत होती, तर अचानक बोलणं बंद झालं. कोण? एक माझा फ्रेंड आहे. बर, तर त्यांचे म्हणजे खूप छान आम्ही फ्रेंड्स होतो आणि ते बंद झालं माझ्याकडनं, म्हणजे आमच्या दोघांचं कनेक्शन, म्हणजे म्हणजे आता बोलतोय, पण ते मधल्या काळात असं वाटलं की आपलं एवढं चांगलं फ्रेंड आपण कसं शेअर करतो, काय करतो, चांगलं वाटत. मग ते अचानक बंद झालं, मग मला वाटायला लागलं की असं का झालं असावं, तर त्याच्यासाठी मग मी मागच्या जन्माचं मी आठवलं की काय झालं असावं. तर मग मला असं दिसलं की तो लग्नाचा मंडप होता आणि सगळं म्हणजे लग्नाच्या विधी वगैरे चालू होत्या काय असत, आणि मी बसले होते आणि मला अशी भावना होती की मला आता आनंद व्हायला पाहिजे लग्न झालं. आनंद नाही, दुःख नाही, काहीच नाही, एकदम एकदम शांत, काहीच नाही, एकदम सरळ. आणि तो मुलगा होता, म्हणजे माझा फ्रेंड तो मुलगा आहे, तर तो माझ्या शेजारी बसून रडतोय, खूप रडतोय, खूप रडतोय, म्हणजे मंडपाच्या शेजारी. आणि मला त्याचं काहीच वाटत ना, म्हणजे का रडत असावं. हा, मग मी त्याला हर्ट केलं असावं काय काय झालं असेल, तर मग तो रडतोय रडतोय आणि मी बघते, पण मला काहीच वाटत ना, मी तिथे जाऊन बघते. आता मी बघते ती मुलगी तशीच बसली आणि तो रडतोय, म्हणजे काय असं मला नाही माहिती, पण तो रडतोय. मग मला लक्षात आलं की आपण काहीतरी केलंय, त्यामुळे मला आता. तुमच्या मनपामध्ये शेजारी लग्न होत, मुलगा होता? हा, मुलगा होता. तो काही सांगू शकताय? ते नाही. ठीक आहे. बर, इथून आपण कार्मिक कनेक्शन थोडस तुम्हाला नातं जुळत येतो. इथून आपण कुठे गेलो? 100 वर्षानंतर कुठे गेलो? मग 100 वर्षानंतर तुम्ही कुठे जन्माला आला होता? म्हणजे मी पहिल्यांदा स्वतःला बघायला लागले ना,
तर ब्लॅक शूज घातले होते, जीन्स घातली होती ब्लॅक कलरची आणि ब्लॅक कलरचा म्हणजे टी शर्ट आणि एक जॅकेट असत फर फरवाले जॅकेट, ब्राऊन कलरचं जॅकेट होतं आणि ग्लोव्ह वगैरे आणि काळ्या कलरची टोपी घातली होती थंडीची कशी असते. आणि ते सगळं बघितलं आणि पुढे बघते तर गावाचं नाव स्वित्झर्लंड आलं का, वर्ण जुळलं का, स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड मध्ये लोक ज्या देशाला पेहराव बरोबर आला का, आला का पेहराव, असं तिने सांगितलं नाही की मी फलटण तालुक्यामध्ये कुरवलीला जन्माले. तुमचा पेहराव आणि तुमचं हे सगळं बरोबर नाव तिथं दिसलं, म्हणजे 100 वर्षानंतर तुम्ही स्वित्झर्लंड मध्ये जन्माला येणार. त्यावेळी तुमची परिस्थिती कशी, घर पाहायला सांगितलं? मग त्याच्यानंतर मला असं म्हणजे मी का खूप मोठ्या कंपनीत आपण एक रूम म्हणजे नाही का ऑफिस ऑफिस मध्ये बसले असं तसं म्हणजे दिसत होत एक छान आणि खूप मोठी कंपनी. आणि त्याचं असं होतं की मी विचार केला की कशाची कंपनी ही, तर मला वाटलं ती कपड्याची कंपनी एक मोठा ब्रँड आहे त्याची मी नाही का हो हा तर त्याची मी आहे आणि तो ब्रँड खूप मोठा आहे. आणि मग मला खूप म्हणजे छान वाटलं की हा की आपल्यामुळं म्हणजे नाही का आपल्याच आहे. आणि मग तिथून मी घरी गेले तर घरी हा घरी गेले तर घर तर खूप मोठं खूप मोठं आणि ते लाकडाचं होतं, लाकडाचं म्हणजे थंडी हा. आणि घरात पुढे गेले तर दोन बॉडी ते काय नाही का गार्ड्स असतात हा. आणि तिथं लिहिलं होतं माझं नाव पण दिसलं, नाव होत दीक्षा होत, पुढचं नाही सांगितलं, पुढचं नाही सांगितलं, तेच नाव कंटिन्यू आहे. आणि मग घरात गेले तर घरात गेल्यानंतर माझी छोटा मुलगा होता तर तो मुलगा म्हणजे ताईचा ताईची मुलगी आहे ना आता तो मुलगा त्याचा चेहरा होता पण तो मुलगा होता तो येऊन मला बघतोय असा आणि मी त्याला बघते असं म्हणजे नाही का आपलं आता तुझ्या बहिणीचा जो मुलगा आहे मुलगी मुलगी आहे ती तिथं मुलगा होती मुलगा म्हणून आली आलं का, म्हणजे फिमेल मेलचा काही संबंध नसतो तो सोल तिथं त्या तीच मुलगी मुलाच्या रूपात तिथं ती कोण आहे तुझी माझी मुलगी आता आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्या मुलीचं तुझं जास्त कनेक्शन आहे का, जास्त लढा आहे का? बर ठीक आहे पुढे. आणि मग माझा नवरा पण दिसला त्या तो डॉक्टर होता खूप मोठा आणि त्याचं हॉस्पिटल होतं मस्त सगळं छान म्हणजे नाही का तिघच दिसलो आम्ही. नवऱ्याचं नाव वगैरे काय नाही तसं काय नाही. तो दिसायला कसा होता सर्वसाधारण, गोरा काळा वगैरे? गोरा होता, गोरा आणि छान दाढी वगैरे असं म्हणजे नाही का आपल्याला वाटत छान होत. तिथून आपण मग हा 100 वर्षानंतर आर्थिक परिस्थिती कशी होती, खूप वेल सेटल असणार. तिथून आपण मग माघारी 20 वर्षात आलो, म्हणजे आत्ताच्या जीवनामध्ये 20 वर्षामध्ये 20 वर्षानंतर तुझ्या जीवनात काय काय घडले? हा मग मी ते तो सीन काय झाला की मी फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये कसं छान सगळे बेड वगैरे रूम मध्ये बेडरूम मध्ये आणि मी विचार करते की एवढं मोठं छान कपाट मी कशी काय आली इथं. तर परत पुढं म्हणजे ते माझं घर आहे असं कळलं ना हा की मी माझ्याच घरात आहे. मी म्हणते केवढं छान घर आहे माझं, केवढं म्हणजे नाही का एकदम छान कपाट वगैरे खूप म्हणजे आता कसे ट्रेंडिंग वाले छान वाले कपाट आहेत तसं कपाट बेड होता मस्त सगळं छान लावलं होतं फाईव्ह स्टार मध्ये कसं असतं तसं. आणि मग मला म्हणजे मुलगा होता मुलगा किंवा मुलगी होती मला वाटतं मुलगी होती ती आणि नवरा पण होता म्हणजे तिघांचं दिसली ते. मुलगीचा चेहरा पाहिला नाही होत फक्त असं होत मुलाचा म्हणजे मिस्टरांचा नाही एवढं म्हणजे दिसलं हा म्हणजे खूप छान क्लीन केलं नाही आपण वैयक्तिक घेताना आपण तो क्लीन करतो मुद्दा कोण आहे काय. आता इथून परिस्थिती म्हणजे वेल सेटल म्हणजे एका छानशा घरामध्ये 20 वर्षानंतर ते घराचं इमेजिन जे आहे ते तुम्हाला दिसलं सगळं तुला पुढे आणखीन तिथून आपण काय केलं मग हा मृतात्म्याला भेटायला सांगितलं. मृतात्मा कोण भेटला? ते बाबा होते माझे. बर काय म्हणले काय म्हणजे मी गेले तिथं आणि ते दिसत होते मला समोर आणि मी त्यांना बघते आणि खूप म्हणजे असं भरून आलं होतं मला की बाबा तुम्ही म्हणजे भेटा यायला कोणतरी गेले त्याला. आणि मग मी बघितलं त्यांना आणि मग मी त्यांना सांगत होते की तुम्ही असाय पाहिजे होता आता आणि ते म्हणजे नाही का बघत होते मला आणि मी त्यांच्या मांडीवर जाऊन बसले आणि ते मस्त असे हात असं फिरवताना
हा तसे फिरवत होते म्हणजे ते होते ना तेव्हा खूप लाड केलाय माझा कपडे वगैरे खूप छान आणि मग मी त्यांना सांगते की तुम्ही असाय पाहिजे होता तुमच्या मुलांचं खूप छान चाललंय सगळ्यांनी घर घेतली काय काय सुंदर काही हे प्रश्न विचारला होता आपण की काय अपुरी इच्छा राहिलेली काय सांगितलं काय आहे का त्यांना मी बोललो की तुम्ही आता आत्ताच्या ह्याच्यात तुम्ही कुठे आहात तर ते बोलले की म्हणजे इमॅजिनच होत ना हे सगळं तर मग मला मी म्हंटल की आता ते म्हंटले मला की म्हणजे सोनू काका आहेत म्हणजे त्यांचा मुलगा आहे लहान त्याच्या मुलाच्या रूपात मी येईल आता सोनू काका कोण म्हणजे तुझे माझे चुलत काका चुलत काका त्याच्या मुलाच्या रूपात मी येईल असं म्हणजे तो म्हणजे लग्न व्हायचंय लग्न व्हायचंय त्यांच्या मुलाच्या रूपात तुमचे वडील तुम्हाला पुन्हा भेटतील म्हणजे आजोबा आजोबा थोडक्यात आजोबा भेटतील हा बरोबर म्हणजे माझ्या पप्पांचे चुलत त्यांचं सांगते येणार तुम्हाला म्हणजे तो तुम्ही पाहू शकता तसं त्यांना त्यानंतर अपुरीच्या काय सांगितलं की काय कर म्हणून वगैरे असं काय म्हणजे आपण विचारलं होतं की बाबा काय जर तुमची अपुरी इच्छा आली तर मी पूर्ण करेन असं काही नाही ना सांगितलं नाही ते खूप म्हणजे हसत होते ते की म्हणजे त्यांना स्माइलिंग छान त्यांनी अशी त्यांना शर्ट आणि लुंगी अशी घालायचे ना ते तर मुंबईला राहिलेले होते ना मग ती लुंगी वगैरे घातली होती म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर असं खूप आनंद होता पण त्यांना बघून मला खूप म्हणजे असं नाही का भरून आलती की आणि मग मी त्यांना विचारलं की सगळं छान होणार आहे का माझं पण किंवा काय आपलं सगळं तर ते म्हटलं खूप छान होणार आहे आणि मी तुम्हाला भेटाय पण येणार आहे गुड सुंदर बर तिथून इथपर्यंत झालो आपण त्यानंतर आपण एका घरात जायला सांगितलं होतं मग ते घरामध्ये कुठल्या गेलीस म्हणजे आत्ताच्या घरात गेलीस का कुठल्या घरात गेली ते थोडस आत्ताच्याच बर आत्ताच्या घरामध्ये गडगडाट किती वाजले होते 6 वाजले होते बर 6 वाजता घरात काय लोक करत होती महत्वाचा मुद्दा आहे बर का हा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे काय करत होती 6 वाजता म्हणजे 6 वाजले होते मी घरात गेले तर किचन मध्ये ना म्हणजे मम्मी पप्पा आहेत ना म्हणजे मम्मी बसली होती खाली पाठवतो पुढं आणि ताट पण होत आणि माझे पप्पा आहेत ना ते मस्त काहीतरी करून त्यांना खाऊ घालत होते आणि शेजारी होता माझा भाऊ आहे ना बारका त्याचं लग्न झालं होतं त्याचा एक छोटा मुलगा होता आणि तो म्हणजे तो पाठावर बसला होता ना ते खात होते दोघं एक साथ म्हणजे नाही का दोघांना करून घालत होते ते बघून एवढं छान वाटलं ना खूप छान वाटलं आणि मागच्या जन्माचं म्हणत होता ना तुम्ही तर त्यात 1896 म्हणजे जुळलं बरोबर तो जन्म 1896 होता त्यानंतर एक्सपायर होऊन नवीन जन्मामध्ये आता जन्म तारीख किती तुझी 16/11/2002 आलं बरोबर मध्ये बराच गॅप गेलेला आहे अजून काय राहिलं अजून हा आता आपण तिथून घरी गेल्यानंतर घरातून आपण डायरेक्ट माघारी अजून काही सांगण्यासारखं राहिले का आठवते असं हा प्रवास तुला कसा वाटला म्हणजे खूप छान छान झाला म्हणजे स्वतः त्याच्यातून फिरत होती आता जे आई वडील मागच्या जन्मात आहेत तेच आत्ता आहेत त्यांचे चेहरे अगदी क्लीन दिसले तुला पुढच्या जन्मामध्ये तिथं नाही दिसले मला म्हणजे आपण तो जास्त फिलिंग त्याच्यावर दिलं अजून काय सांगू शकतेस ह्याच्या अनुभवांची हा कसा अनुभव वाटला खूप छान वाटलं की आत्ताच्या जीवनात माझी इतकी क्लॅरिटी भेटली की म्हणजे बेस्ट काय म्हणतात ते डे इन माय लाईफ झालाय तो की मला एवढं सगळं छान कळलं ना की बेस्ट आणि तुम्हाला खूप खूप थँक्यू पूर्वजन्मामध्ये का जायचं तर काही गोष्टी आपल्या मनामध्ये साठवून राहिल्या जीवन कसं आहे आपली जी फॅमिली आहे तीच फॅमिली आपल्या बरोबर एखादा माणूस गेला तर आपल्याला वाईट वाटतं जाऊ नको असं वाटतं पण तो माणूस पुढच्या कुठेतरी आपल्या ज्याचं जास्त प्रेम आहे तो आपल्या पुढे पुन्हा भेटतो आपल्याला हे एक त्याच्यात समजतं काही समजा आता नॉर्मल चूक गेल्या जन्मामध्ये अशा काही काही चुका झालेल्या असतात आपल्याला तर ते तुम्हाला या जन्मामध्ये सुधारता येतात म्हणजे तुम्ही काही समजा कर्म वाईट केलं असेल तर अशा पद्धतीने ती चूक सुधारता येते आणि सोल म्हणजे काय आत्मा म्हणजे काय प्रत्येकाच्या माणसामध्ये हे काय आहे हे आपल्याला ह्या पास्ट लाईफमध्ये अगदी म्हणजे जीवनाचं सत्य कळल्यासारखं झालेलं आहे अगदी 100% इथून पुढे कसं वागायचं हे सुद्धा तुला समजलं असं तेवढी क्लॅरिटी भेटली ना की म्हणजे आपल्याला विचारतो की पुढे काय कसं असावं आपलं लाईफ ती इतकी क्लॅरिटी म्हणजे ना सगळं दिसतंय मला की केवढं छान आहे आपलं असं दिसतंय आणि म्हणजे आपल्या म्हणजे मला असं वाटत होत की माझ्या पॅरेंट्स मध्ये खूप म्हणजे माझं लग्न होणार आहे ना मग मी जाणार दुसरीकडे मग माझ्या म्हणजे ह्यांचं तर एवढं प्रेम बघितलं ना ते एवढं भरून आलतं ना खूपच
आणि अजून एक की मी स्वित्झर्लंड मध्ये गेले होते ना, तर तेव्हाची थंडी मला अजूनपर्यंत इतकं थंड आहे ना ते, कि थंडी लागल्यागत झालंय मला ते फिलिंग. तिथं स्वित्झर्लंड मध्ये काही उन्हाळा नाहीये. जे फिलिंग आहे ते मला तुमच्या सोलनी दाखवलंय. म्हणजे हा सोल आपला शरीर बदलून पॅकेट कसं बदलतो आपण, शरीर म्हणजे तसं शरीर हे पॅकेट आहे, सोल त्यात बसतो. तुमचं पॅकेट संपलं की पुढच्या पॅकेटमध्ये, असं हे प्रवास चालू आहे, जन्मांतरीचा प्रवास चालू आहे. त्या प्रवासामध्ये आत्ताच्या जीवनामध्ये आपण एखादं वाईट कर्म केलं तर ते आपल्याला पुढं बघायला लागतं. आपला वाटतं जाऊ दे त्याला फसवलं काय मिळणार आहे, बघू कुणी बघितले, पण त्याचे रिझल्ट आपल्याला मिळायला. फार सुंदर आहे पास्ट लाईफ. आता हे आपण कसं कॉमनली घेतलेलं आहे, जेव्हा वैयक्तिक घेतो त्यावेळी हे जे सांगतात ते माझ्याशी बोलली, म्हणजे आता कशी बोलली तसं बोललं जातं. आणि मग त्याच्यावरून मला कळलं, आता तुमच्या मनात काय झालं हे तिने जेव्हा सांगितलं तेव्हाच कळलं ना आपल्या सगळ्यांना. पण जेव्हा पर्सनली घेतलं जातं त्यावेळी काय बोललं, म्हणजे तू बोलतेस, मग त्यावेळी आम्हाला कळतंय हा इथं आहे. मग ते मग डिटेलमध्ये झालं, आणखीन त्याच्या डिटेलमध्ये झालं. ठीक आहे, अजून काही राहिलंय? धन्यवाद. हरिओम. तुमचं खूप धन्यवाद.